या सगळ्या बातम्या आपण बघतोय आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आर्यन खान संदर्भातली, कारण आर्यन खानची आज न्यायालयीन कोठडी संपती आणि त्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई सेशन्स कोर्टात हजर केलं जाईल अशी शक्यता व्यक्त होतीये. साधारणपणे 2 वाजण्याच्या सुमारास आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचार यांना पुढच्या सुनावणीकरता हजर केलं जाईल असं कळतंय. मात्र मुंबई हायकोर्टानं या तिघांच्या जामिनावर आता मंगळवारी सुनावणी ठेवलेली आहे आणि त्यामुळे या तिघांची न्यायालयीन कोठडी आता वाढेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, आर्यन खानच्या कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते, तर हायकोर्टात आता पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, आर्यन खानची आज न्यायालयीन कोठडी एकीकडे संपतीये पण मुंबई सेशन कोर्टात कशाप्रकारे हजेरी लावली जाणार आहे आणि नेमकं या प्रकरणात अधिक काय घडतंय जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबतच. अजित, काय या क्षणाचे अपडेट्स? रेणुका, मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या वकिलांनी आज जामीन अर्जावरती तात्काळ सुनावणी व्हावी याकरता अर्ज केले होते, पण त्यांच्या अर्जावरती मंगळवारी सुनावणी घेतली जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे आता आर्यन खानचा मंगळवारपर्यंत मुक्काम जो आहे तो आठवड्या जेलमध्ये वाढलेला आहे. दरम्यान आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांचीही न्यायालयीन कोठडी इतिहास संपते आहे, त्यामुळे तिघांनाही आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. या ठिकाणी नेमकं युक्तिवाद होणार नसून ही एक फक्त सामान्य प्रक्रिया आहे, कारण का ऑलरेडी मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांच्याही जामीन अर्जावरती मंगळवारी सुनावणी ठेवलेली आहे. त्यामुळे आज फक्त त्यांना नावापुरतं न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यांच्यावरती नेमकी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल. पण ही सुनावणी जी आहे ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते का त्यांना प्रत्यक्षात या ठिकाणी हजर केलं जातं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. बरोबर आहे अजित, जसं म्हणतात त्याप्रमाणे आर्यनच्या कोठडीत त्यामुळे वाढ होऊ शकते अशी माहिती सध्या, अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आहे. अजित, आणि त्याआधी आज आपण बघत होतो की कशा रीतीनं शाहरुख खान देखील त्याला भेटण्यासाठी पोहोचलेला होता आणि त्यांची देखील भेट झाली होती, काहीसा दिलासा त्याला म्हणू शकतो आपण आर्यन खानसाठी, पण येणारा हा सगळा पेच सोडवण्यासाठी आणखीन काही दिवसांची कोठडी मात्र त्याला सहन करावी लागू शकते. ज्या पद्धतीनं म्हणजे जसं आता सेशन्स कोर्टात जशा उल्लेख तो केला होतास की कदाचित VC द्वारे ही सुनावणी म्हणजे त्यांना हजर केलं जाऊ शकतं, हे साधारण किती वाजता होईल अशी माहिती कळते? हे साधारणपणे 2 च्या सुमारास ही सुनावणी होईल. ही खरं तर एक प्रक्रिया आहे. आज एक प्रक्रियेनुसार 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पुन्हा आर्यन खानला सुनावली जाईल, पण या दरम्यान तो जामिनाकरता अर्ज जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये केलेला आहे त्याची सुनावणी मंगळवारी आहे. त्यावर जर सुनावणी झाली आणि आर्यन खानला जामीन मिळाला तर आर्यन खान ज्या दिवशी जामीन मिळेल त्या दिवशी तो जेलच्या बाहेर पडू शकतो. आजची फक्त एक न्यायालयीन प्रक्रिया असते ज्यामध्ये आरोपींना हजर केलं जातं, त्यांच्या काही समस्या आहेत का, त्यांच्या काही गरजा आहेत का, त्यांना काही पाहिजे आहे का, अशा वेगवेगळ्या विचारणा ज्या आहेत, प्रश्न जे आहेत त्यांना विचारले जातात आणि त्या अनुषंगे मग पुढे न्यायालय त्या दृष्टीने आदेश देतं. त्यामुळे आज ही फक्त एक स्वाभाविक प्रक्रिया आहे की 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर पुढची सुनावणी जी आहे जामीन अर्जावरती ती पूर्ण होईपर्यंत यांना न्यायालयीन कोठडीमध्येच राहावं लागणार आहे हे या आजच्या सुनावणी स्पष्ट होते. दुसरीकडे शाहरुख खान आज आर्यन खानला भेटायला अर्धवट जेलमध्ये आला होता. खरं तर 7 दिवसांच्या एनसीबी कोठडीनंतर जेव्हा जेलमध्ये आर्यन खान गेला त्याचवेळी शाहरुख खान त्याला भेटणार होता अशी माहिती मिळते, पण हा जो काळ होता मधला काळ त्या दरम्यान जे आरोपी आहेत, जे कैदी आहेत, कच्चे कैदी आहेत त्यांना भेटण्याकरता मनाई होती कोविडच्या नियमांमुळे, पण माफ करा आजच कच्च्या कैद्यांना भेटण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि आजपासून कच्च्या कैद्यांना आर्थरोड जेलमध्ये त्यांच्या नातेवाईकांना भेटता येईल आणि याचाच फायदा शाहरुख खानला झाला. त्यामुळे शाहरुख खान आज आर्थरोड जेलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी साधारणपणे 9:10 शाहरुख खान जो आहे तो आर्थरोड जेलमध्ये पोहोचला होता. जवळपास 18 ते 20 मिनिटं आर्यन आणि शाहरुख खान या दोघांची भेट झाली. 4 सुरक्षा रक्षक होते, त्यांच्या देखरेखीमध्ये ही भेट झाली. तर इंटरकॉम आणि मध्ये एक ग्लास आहे म्हणजे काचेची ग्लास आहे ती दोघांच्या मध्ये होती आणि इंटरकॉमच्या माध्यमातून दोघांचं बोलणं झालं. या सगळ्या गोष्टीनंतर 3 वेळा गार्ड सांगतात की तुमची वेळ संपत आलेली आहे, पण जेव्हा गार्डने पहिल्यांदा सांगितलं की तुमची वेळ संपलेली आहे माफ करा त्याचवेळी शाहरुख खान उठून बाहेर निघून गेला. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की काही वेळापूर्वीची दृश्ये जेव्हा शाहरुख खान आर्यन खानला भेटायला गेला होता त्या दरम्यानची आणि आता जी माहिती महत्वाची कळते त्यानुसार या तिघांच्या जामिनावर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान मंगळवारी सुनावणी सुरू होताच लवकरात लवकर आम्ही आमचे युक्तिवाद संपवू आणि मुनमुन धमेजाला भेटण्याकरता तिचा भाऊ देखील आलाय, तो तिच्या संपर्कात आहे असं कळतंय. मुनमुन धमेजाचे वकील आसिफ अली यांनी ही माहिती दिली. न्यूज 18 लोकमतशी त्यांनी बातचीत केली. त्यांची नेमकं काय म्हटलंय तेही ऐकूयात. काय झालं नेमकं हायकोर्टात? हायकोर्टमध्ये आपलं मेन्शनिंग अलाव झालंय, आणि कारण काय, काल ऑलरेडी इव्हनिंग मध्ये आम्ही सगळं बिल अप्लिकेशन आणि प्रोसिजर्स केला होता, फाईल केला होता, सर्व्हिस पण केली एनसीबीला. तर हा हेच ग्राउंडवर आम्ही अर्जन्सीमध्ये हायकोर्टला मूव्ह करून 10:30 हे मेन्शन करून हायकोर्ट प्लीज झाला आणि ट्यूजडेला मॅटर ठेवलाय हिअरिंगसाठी. काल मुंबई सत्र न्यायालयाची प्रत जी आहे ऑर्डरची, जामीन अर्ज त्यांनी नाकारला, ही प्रत तुम्हाला मिळालेली आहे, नेमकी काय काय कारण सांगण्यात आलेली आहेत की यांचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय? मेजरली कारण सेक्शन 29 चा हे केलाय, हे म्हणजे कॉन्स्पिरसी एनडीपीएस ऍक्ट मध्ये हे कॉन्स्पिरसी आणि नेटवर्कचा हे मेजरली ह्या ग्राउंडवर रिजेक्ट केलाय. व्हॉट्सअपचा देखील जास्त उल्लेख याच्यामध्ये करण्यात आला असं दिसतंय. व्हॉट्सअप चॅट एनसीबी मेजरली व्हॉट्सअप चॅट वरच डिपेंडंट आहो, आणि पण माझा एकच सांगण्याचं आहे की व्हॉट्सअप चॅटमध्ये काही ऑब्जेक्शनेबल काही इलिसिट मटेरियल अवेलेबल नाही आहे, काय काय ड्रग्जचा काय मेन्शन आहे नाही, आणि आहे तर प्लीज प्रूव्ह करा ते. मी फक्त एनसीबीला हेच सांगतो. तुमच्या आधी हातामध्ये आता 12 दिवस होते, पण आता तुमच्या 5 ते 6 दिवस राहिलेले, कशा पद्धतीनं या तिघांनाही विशेष करून तुम्ही आता मुनमुन धमेजाचे वकील आहात, लवकरात लवकर जामीनवरती बाहेर येण्याची प्रयत्न असतील? नाही, आमचा प्रयत्न आहे की लवकरच लवकर त्यांना बाहेर आमची गरज आहे, ते बाहेर आले तर आम्ही पण आमची दिवाळी पण खूप चांगली होणार. आणि आता आमच्याकडे आहे दिवस आहे, 10 दिवस आमच्याकडे आहे, आणि ऑलरेडी हायकोर्टने ट्यूजडेला मॅटर ठेवला आहे, ट्यूजडेला एनसीबी रिप्लाय फाईल करणार, तर आम्ही कम्प्लिटली जे काय पेंडिंग आहे आर्ग्युमेंटसाठी आणि सबमिशनसाठी ते आम्ही तेच दिवस कम्प्लीट करून ठेवणार. उडजन आणि समीरचं अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि त्या पुढची बातमी आपण बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकदा समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केल्याची माहिती कळतीये. त्यांनी असं म्हटलंय, जेव्हा फिल्म इंडस्ट्री मालदीवमध्ये होती तेव्हा समीर वानखेडे यांचं कुटुंब मालदीव आणि दुबईमध्ये होतं, स्वतः अधिकारी दुबई आणि मालदीवमध्ये तिथे होते का, ते आणि त्यांचा परिवार दुबई आणि मालदीवला का गेलेले होते असा प्रश्न त्यांनी आता उपस्थित केलेला आहे. या संदर्भातले फोटो देखील आपण लवकरच रिलीज करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आतापर्यंत आपण बघतोय की नवाब मलिक यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते, आणि त्यांनी असं म्हटलंय, वानखेडे कुटुंबासह मालदीवला का गेले होते असा प्रश्न देखील त्यांनी आता उपस्थित केल्याचं कळतंय. त्यामुळे नवाब मलिक यांनी एकीकडे वानखेडेंवर हे आरोप करणं सुरूच ठेवलेलं आहे, वेगवेगळ्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून देखील, फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून देखील त्यांनी एनसीबीच्या आतापर्यंतच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा वानखेडेंवर ही टीका केलेली आहे, आणि नवाब मलिक यांनी वानखेडेंना आता काही प्रश्न विचारलेत अशी देखील माहिती सध्या कळतीय. फिल्म इंडस्ट्रीतले काही जण मालदीवमध्ये होते तेव्हा समीर वानखेडे त्यांचं कुटुंब मालदीव आणि दुबईमध्ये होतं, आणि स्वतः अधिकारी दुबई आणि मालदीवमध्ये होते या संदर्भातलं देखील त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. ते आणि त्यांचा परिवार दुबई आणि मालदीवला का गेले होते असा देखील प्रश्न मलिक यांनी आता वानखेडेंना विचारलेला आहे. या संदर्भातले आणखीन काही फोटो देखील आपण लवकरच रिलीज करू असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलंय. आणि यानंतर आपण थेट जातोय मनसेच्या पत्रकार परिषदेत. इफ आय गो फॉर 3 डेज, इफ आय गो फॉर 4 डेज, इट्स माय पर्सनल पॉइंट. या नाव यू आर गोइंग टू स्ट्रेच दॅट, यू आर गोइंग टू गो डाऊन सो लो दॅट यू आर गोइंग टू टॉक अबाउट अ व्हेकेशन. आणखीन तुम्हाला काही भेटलं नाही दॅट यू आर गोइंग टू टेक अ फोटो ऑफ अ वुमन हू इज ऑन व्हेकेशन. तुम्हाला इथे तुम्ही किती गिरला असता तुम्ही इथे सो डाऊन. You people have gone that you are doing this. This is a counseling for the people who are giving him all these photos on the net. He needs to get better counseled. He needs to get better advices that do something better. And aadmiyon ki tarah talk like a man and be behind like a man. Don't be behind like women. They also having women at home. They have a daughter. They have got a son probably.
दे हैव ऑल्सो गॉट वाइफ, दे कैन नॉट बी बिहाइंड अ वुमन लाइक दैट. एक बार बोला तो ठीक है, दूसरी बार बोल रहे तो सच में इज शेमलेस मैन. अगेन आई कॉल हिम शेमलेस. ठीक है, चला धन्यवाद. हाय, चलो. पण सेनेकडून आपण बघतोय जास्मिन वानखेडे आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. नवाब मलिक, तुम्ही ज्या पदावर आहात तुम्हाला हे बोलणं शोभत नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी आता व्यक्त केली. आम्ही काम करणारे लोक आहोत आणि तुम्हाला महिलांविषयी बोलण्याबद्दल लाज वाटत नाही का, अशी असा देखील प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय. मी मालदीव दौऱ्यावर गेले होते आणि तो माझा वैयक्तिक अधिकार आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. त्यांनी त्यांची बाजू मांडताना म्हटलेलं आहे. आता बातमी आरोग्य विभागात सुरू असलेल्या गोंधळाबद्दलची. आरोग्य विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ झालाय, कारण नांदेडमध्ये अनेक विद्यार्थ्यांना चुकीचं प्रवेशपत्र मिळाल्याची बाब आता समोर आली आहे. आरोग्य विभागातल्या विविध पदांसाठी या परीक्षा पार पडतात. याआधी देखील गोंधळ झाल्यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि त्यानंतर आता 24 तारखेला परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकीटमध्येच गोंधळ झालाय. हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राचं नाव नाही, महाविद्यालय किंवा जिल्ह्याचं नाव आहे आणि त्यामुळे महाविद्यालय आणि जिल्ह्याचं नाव नसल्याचं कळत आहे. कुठलं केंद्र जाऊन तिथे परीक्षा द्यायची याचं उत्तर मात्र विद्यार्थ्यांना मिळतच नाही आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ झालेला आहे. 2 परीक्षांसाठी 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र अलॉट करण्यात आली आहेत. सकाळच्या सत्रातल्या पेपरसाठी लातूर आणि दुपारच्या पेपरसाठी औरंगाबाद असं केंद्र त्यांना देण्यात आलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहजिकच संभ्रमावस्था आहे. त्यामुळे हा घोळ मिटवा आणि काय ते स्पष्ट करा अशी मागणी आता विद्यार्थी करत आहे. अधिक माहिती घेणार आहोत मुजीब शेख, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. मुजीब, हा कशामुळे एवढा घोळ होतोय? आधी देखील अशाच पद्धतीनं गोंधळ झाला होता आणि पुन्हा तशाच पद्धतीचा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागतोय, म्हणजे अभ्यास राहिला बाजूला याचाच विचार आणखीन करावा लागतोय. बरोबर आहे रेणुका, यापूर्वी देखील ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेला देखील आपण पाहिलं की अनेक चुका हॉल तिकीटवरती आढळल्या होत्या. शिवाय अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक विद्यार्थी काही ठिकाणी अडकून पडले, त्यामुळे ही परीक्षा होऊ शकली नाही त्यावेळेला. आणि नंतर आरोग्य विभागाने ही त्या परीक्षेला स्थगिती देत आता पुन्हा 24 तारखेला ही परीक्षा आयोजित केली. 2-4 दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आणि त्यावरती आपण पाहतो की त्या हॉल तिकीटवरती अक्षम्य अशा चुका आहेत. काही ठिकाणी फक्त उच्च महाविद्यालय जळगाव असं नाही, परंतु ते नेमकं कोणतं आहे हेच विद्यार्थ्यांना माहीत नाही. आता नेमकं परीक्षा जाऊन द्यायची कुठं असा विद्यार्थ्यांसमोरचा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे 2 पेपर असताना अनेक विद्यार्थ्यांना एक पेपरसाठी लातूरचं सेंटर देण्यात आलं, दुसऱ्या पेपरसाठी औरंगाबाद किंवा अहमदनगर असे लांबचे सेंटर देण्यात आले. मग एक पेपर इथं दिल्यानंतर आता नांदेडला एखादा पेपर दिला तर परभणीला पण दुसऱ्या पेपरसाठी विद्यार्थी जाऊ शकत नाही, अशा पद्धतीच्या चुका आहेत. आणि विशेष म्हणजे परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना ऐच्छिक केंद्र देण्याची पर्याय होता, त्यानुसार जे नांदेडचे विद्यार्थी असतील, मराठवाड्यातले विद्यार्थी असतील, त्यांनी आसपासच्या जिल्ह्यांची नावं त्या ऐच्छिक याच्यामध्ये दिली होती. जसं की नांदेडचा विद्यार्थी असेल तर त्यांना परीक्षा केंद्र परभणी, लातूर किंवा हिंगोली अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु अशा विद्यार्थ्यांना पुणे, जळगाव, अहमदनगर म्हणजे जवळपास 300-400 किलोमीटरचे सेंटर देण्यात आले. अशा अनेक चुका नांदेडच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये हे करण्यात आलेले, त्यामुळे आता ही परीक्षा म्हणजे परत एकदा गोंधळच निर्माण झालेला आहे. परीक्षा अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा स्थगित करावी आणि नव्याने पुन्हा परीक्षा घ्यावी. परंतु ही परीक्षा आता त्याच कंपनीमार्फत घेण्यात येऊ नये की जी कंपनी वारंवार अशा पद्धतीच्या चुका करते, तर ही परीक्षा आता MPSC मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. रेणुका, धन्यवाद मुजीब या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि त्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यांनी एक स्वाभाविकपणे प्रश्न विचारला की 2 ठिकाणी 2 वेगवेगळी केंद्र जर दिलेली असतील आणि ते देखील 2 वेगळ्या ठिकाणी, तर आम्ही परीक्षा कधी द्यायची आणि अभ्यास कसा करायचा असा प्रश्न हे सगळेच विद्यार्थी विचारताना दिसतात. एक ब्रेक घेणार होतो आणि इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त News@Hindu.com.